देखा वापिस वापिस कर। एक्चुअली लीकेज नाही आहे, यांची एक टॅक्ट असते लीकेज दाखवण्याची। आता जर काही माशीच नाही, जर का लीकेज असेल तर तुमच्या घरात कंटिन्यू वास येणार। आता वास येतोय घरात नाहीये, पण यांची टॅक्ट असते। हे काय करतात आता बघा, मी तुम्हाला दाखवतो। आता ही माशीच पेटवली आहे का लीकेज? कुठेही लीकेज नाही, पूर्ण शेगडीला उलटी करून जरी तुम्ही बघितलं ना तर कुठेही कसलंही लीकेज नाही आहे, पण यांची टॅक्ट असते। हे काय करतात, बटन चालू करतात, चालू करून फक्त हे बटन वरती केलं की असं जाळ काढून दाखवतात। म्हणजे घाबरून पैसे मिळवायची काम आहे ती। एका वॉलचे 300 रुपये असे 1200 रुपये खर्च सांगितला या एचपी वाल्यानी टाईमना, तर हे सगळं चुकीचं आहे। आणि हे पूर्ण मावळ तालुक्यामध्ये सर्रास प्रत्येकाच्या घरात घडतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज या भाऊंनी मला बोलवलं इथं, ही शेगडी मी विकलेली आहे सूर्या गॅस सर्व्हिस मधून तळेगाव दाभाडे। मी यांना गॅरंटी वगैरे दिलेली, दादाने मला बोलवलं म्हणून मी आलो। आणि हे आता सिद्ध झालं की हे लोक फसवणूक करतात असे। मग मला सगळ्यांना, मावळ तालुक्याच्या सगळ्यांना नम्र विनंती आहे मावळवासियांना, की कोणी एचपीचा मॅकॅनिक तुमच्या घरी आला, त्याने फक्त इन्स्पेक्शनला त्यांना अलाउड आहे, इन्स्पेक्शन करू द्या। पण असं जर का बटनातून जाळ काढून दाखवत असेल तर हे सगळं सरळ फसवणूक आहे, घाबरून पैसे मिळवायची कामं आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यामुळे कोणी मॅकॅनिक तुमच्या घरी आला तर फक्त इन्स्पेक्शन करून त्यांना जाऊ द्या। कंपनीचे आहे ते कसे मॅन्डेटरी इन्स्पेक्शनला आहे ना, यांना कॉन्ट्रॅक्ट देतात। कॉन्ट्रॅक्ट दिले काय असतं, निम्मे पैसे यांचे, निम्मे पैसे गॅस एजन्सीचे असतात। हे कोणी ऑथराइज मॅकॅनिक नाही, काय नाही, त्याच्यावर काय मॅकॅनिक वगैरे काय लिहिलेलं नाही, फक्त इन्स्पेक्शन करत असतं।